चिरनेर अक्कादेवी कातकरीवाडी येथील 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी इंग्रज सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांचा सर्वांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी चिरनेरमध्ये काढले. वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या वतीने 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा हुतात्मा दिन चिरनेर अक्कादेवी कातकरीवाडी धरणाजवळ सत्याग्रहाच्या मुख्य ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, वनवासी कल्याण आश्रमाचे तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर, मीरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक देवेंद्र पाटील, युवा नेते प्रतीक गोंधळी, रमेश पोफेडकर, सुशांत पाटील, युवा नेते प्रतीक गोंधळी, ग्रामपंचायत सदस्य समीर डुंगीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पोफेडकर, सुशांत पाटील यांच्यासह उरण, पनवेल, पेण, अलिबाग, ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज उपस्थित होता.